नमस्कार। आपल्या सर्वांच्या शाळा तंबाखूमुक्त शाळा आहेत, परंतु आपल्या सर्वांकडे तंबाखूमुक्त शाळेचे प्रमाणपत्र नाही आहे, त्यामुळे हे टबाको फ्री स्कूल सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी आपल्याला टबाको फ्री स्कूल ॲप आपल्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम डाउनलोड करून घ्यावा लागेल। अशा प्रकारचा सिम्बॉल या ॲपचा आहे। या ॲपवर लॉग इन करण्यासाठी आपल्या शाळेचा UDS नंबर आणि पासवर्ड वेलकम 1 टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला या अशा 4 प्रकारच्या विंडो दिसतील। यातील आपल्याला सर्वेक्षण सुरू करा ही विंडो निवडायची आहे। ही विंडो निवडल्यानंतर आपल्याला क्रमाने 9 निकष दिसून येतील आणि ते एक एक करत आपल्याला पाहून होय किंवा नाहीवर क्लिक करून फोटो अपलोड करायचे आहेत। हे सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी 9 निकषांना लागणारे फोटो आपल्या मोबाईलमध्ये आधीच काढून ठेवलेले असल्यास आपल्याला हे सर्वेक्षण सोयीस्करपणे पूर्ण करता येते। पहिला निकष पाहूया। सर्व प्रमुख ठिकाणी शैक्षणिक संस्थेच्या आतील भागात तंबाखूमुक्त क्षेत्राचे संकेत दर्शवणे, नाव, पदनाम, संपर्क क्रमांकाचा उल्लेख अद्यतनित केला आहे। या ठिकाणी होईवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे 2 प्लसचे चिन्ह दिसतील। या प्लसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमधल्या गॅलरीतले फोटो अपलोड करण्यासाठी निवडता येतील। या ठिकाणी आपल्याला शिक्षकांसोबत मुलं आणि बाजूला बॅनर अशा प्रकारचा फोटो अपलोड करायचा आहे। तसेच दुसरा फोटो आपल्याला या बॅनरचा स्पष्ट दिसेल असा अपलोड करायचा आहे। अशा प्रकारचा बॅनर आपण कार्ड पेपरवर सुद्धा तयार करू शकतो। यामध्ये UDS नंबर, शाळेचं नाव, तसेच मुख्याध्यापकाचं नाव आणि संपर्क क्रमांक याचा स्पष्ट उल्लेख असावा। आपण पुढेवर क्लिक केल्यानंतर निकष क्रमांक 2 ओपन होणार। तो आहे शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशद्वाराच्या भिंतींवर तंबाखूमुक्त शिक्षण संस्थाचे संकेत दर्शवणे, नाव, पदनाम, संपर्क क्रमांकाचा उल्लेख केला आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला होईवर क्लिक करायचे आहे आणि नंतर 2 फोटो अपलोड करताना आपल्याला एक मुलांसोबत बॅनर लावलेला एक फोटो आणि नंतर बॅनर स्पष्ट दिसेल अशा प्रकारचा दुसरा फोटो दुसऱ्या निकषाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर तिसरा निकष आहे तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा कोणताही पुरावा नाही, म्हणजेच सिगारेट, बिडीचे तुकडे किंवा टाकलेले गुटखा, तंबाखूचे पाऊच, थुंकणारे डाग। या ठिकाणी सुद्धा आपल्याला होईवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक घोषणापत्रक अपलोड करायचं आहे। घोषणापत्रक आहे या ठिकाणी। घोषणापत्रकावर तंबाखूमुक्त शाळा परिसर म्हणून लिहायचं आहे। शाळेचं नाव आहे, UDS नंबर आहे। आम्ही असे लिहून देतो की राजीव प्राथमिक शाळा माळुंगे खुर्द, तालुका मुरुड, जिल्हा रायगड या शैक्षणिक संस्थेमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखूमुक्त शाळा अभियान चालू आहे। यानुसार या शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ, त्याचे सेवन व विक्री होत नाही। तसेच सिगारेट, बिडीचे तुकडे किंवा गुटखा, तंबाखूचे पाऊच, भिंतीवर थुंकणे आणि जाहिरात करणे या संपूर्ण प्रतिबंधक आहे। या शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थाच्या वापराचा कोणताही पुरावा नाही। अशा प्रकारचं आपल्याला घोषणापत्र मुख्याध्यापकांच्या सहीने अपलोड करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला शाळेचा दर्शनीय भाग व वर्गातील एखादा कोपरा यांचा कोलाज केलेला फोटो अपलोड करायचा आहे। यानंतरचा पुढचा निकष आहे कायद्यानुसार शाळेत तंबाखूचे परिणाम आणि तंबाखूच्या नियंत्रणावरील पोस्टर्स व घोषणाबाजी करण्यात आली आहे। याचं इथे सुद्धा आपल्याला होईवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला 2 फोटो अपलोड करायचे आहेत। या ठिकाणी आम्ही पोस्टर स्पर्धा घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धांचे 2 फोटो इथे अपलोड करू शकता। पुढचा निकष आहे मागील 6 महिन्यात किमान 1 तंबाखू नियंत्रण क्रियाकलाप आयोजित करणे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला होईवर क्लिक करायचे आहे आणि 2 फोटो अपलोड करायचे आहेत या ठिकाणी।
आम्ही या ठिकाणी तंबाखूमुक्त प्रतिज्ञेचा फोटो अपलोड केलेला आहे आणि तंबाखूमुक्त उद्बोधन मार्गदर्शनपर शिबिराचं जे काही आयोजन केलं होतं त्याचा फोटो अपलोड केलेला आहे. तुम्हालासुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचा फोटो अपलोड करताना येईल. पुढचा निकष आहे 6वा, तंबाखू मॉनिटर्सचे पदनाम आणि त्यांची नावे, पदनाम आणि संपर्क क्रमांक स्वाक्षऱ्यांवर नमूद केली आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला होईवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारचे दोन फोटो अपलोड करायचे आहेत. हे जे काही तंबाखूमुक्त शालेय मॉनिटरचा तक्ता बनवलेला आहे त्या तक्त्यासोबत शाळेतील शिक्षक व मॉनिटर्स उभे ठेवून अशा प्रकारचा फोटो काढून अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारच्या तक्त्याचा एक फोटो स्पष्ट दिसेल असं अपलोड करायचं आहे. या ठिकाणी आपण मुख्याध्यापकाचं नाव आहे, तसेच मॉनिटर्समध्ये उपशिक्षक आहे, अंगणवाडी सेविका आहे आणि विद्यार्थी आहेत त्यांचे संपर्क क्रमांकसुद्धा आपल्याला या तक्त्यावरती लिहायचे आहेत. पुढचा निकष आहे, EI आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये तंबाखूचा वापर नाहीच्या नियमांचा समावेश. या ठिकाणी आपल्याला होईवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला शाळेत अशा प्रकारची एक नोटीस जाहीर करायची आहे. या नोटीसीमध्ये आपण लिहून देतो की सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळवण्यात येते की शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन व विक्री करण्यास कायद्याने मनाई आहे. तसेच त्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. या आशयाची आपल्याला अशा प्रकारची नोटीस जाहीर करायची आहे. निकष क्रमांक 8, EI सीमारेषा बाहेरील मर्यादेपासून 100 यार्ड क्षेत्र चिन्हांकित करणे. या ठिकाणीसुद्धा आपल्याला होईवर क्लिक करायचं आहे आणि असं आपल्याला तंबाखूमुक्त क्षेत्र पिवळ्या रंगामध्ये रस्त्यावरती अधोरेखित करायचं आहे. तसंच आपल्याला हे सिम्बॉल काढायचं आहे आणि त्याच्यापुढे पिवळ्या रंगाने अशी एक रेषा मारायची आहे. तसेच मुलांना घेऊनसुद्धा आपल्याला असा दुसरा फोटो अपलोड करायचा आहे. यापुढचा निकष आहे निकष क्रमांक 9, शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारी दुकाने नाहीत. या ठिकाणी आमच्याकडे नाही, त्यामुळे मी नाहीवर क्लिक केलेलं आहे आणि नाहीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा घोषणापत्र अपलोड करायचं आहे. ते घोषणापत्र अशा प्रकारचं आहे, तंबाखूमुक्त शाळा परिसर. आम्ही असे लिहून देतो की आमच्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळुंगे खुर्द तालुका मुरुड जिल्हा रायगड या शैक्षणिक संस्थेमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखूमुक्त शाळा अभियान सुरू आहे. यानुसार या शैक्षणिक संस्थेच्या परिसरात 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे कोणतेही दुकान नाही. कायद्यातील कलम 6 अन्वये येथे तंबाखूजन्य विक्री करण्यास संपूर्ण प्रतिबंधक आहे. हे आपल्याला मुख्याध्यापक सही शिक्क्यानिशी अशा प्रकारचं घोषणापत्र अपलोड करायचं आहे. तसंच सोबतच आपल्याला लांबून अशा प्रकारचा शाळेचा फोटो काढायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये कोणतंही दुकान दिसत नाही अशा प्रकारचा फोटो आपल्याला निकष क्रमांक 9 अपलोड करायचा आहे. आणि जर या ठिकाणी शालेय परिसरात अशा प्रकारचं दुकान जर असेल तर त्या दुकानदाराला शाळेतील मुख्याध्यापकांनी या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विकू नये म्हणून नोटीस जाहीर करायची आहे. आणि त्यांनी जर तशा प्रकारचे पदार्थ इथे विक्री केले तर त्यांच्यावरती दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. अशा प्रकारची नोटीस मुख्याध्यापकांनी त्यांना द्यायची आहे. नोटीसचा फोटो व दुकानदाराला नोटीस देतानाचा फोटो या ठिकाणी आपल्याला दुकान असल्यास अपलोड करायचं आहे. यानंतर सर्वे सबमिट करायचं आहे.